मराठा समाजाला क्युरेटिव्ह पिटिशनचा खुळखळा दाखवण्याचं काम या राज्यातल्या सरकारकडून करण्यात येत आहे क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळणार नाही तर तेच जे काही देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दे दिलेलं पॅकेज होतं ते पॅकेज रिस्टोअर करण्याचा प्रयत्न हे करायला लागलेले आहेत त्याला काही कोर्ट मान्यता देणार नाही तरीसुद्धा जरी ते टिकलं तरी केवळ आणि केवळ महाराष्ट्रापुरतं ते मर्यादित आरक्षण असणार आहे त्याला आम्ही आरक्षण म्हणत नाही तर ते महाराष्ट्रापुरतं पॅकेज आहे कारण ते आरक्षण गुजरातमध्ये चालणार नाही केंद्र सरकारच्या कुठल्याही भरतीत चालणार नाही तर कुठल्याही राज्यात चालणार नाही आणि हीच री आज छगन भुजबळांनी सुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेने केली की एसीबीसीचं ते आरक्षण टिकलेलं आहे आणि असा ह्या आरक्षणाला आम्ही मतदान केलं होतं छगनराव भुजबळ साहेब आम्हाला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण अजिबात नको आहे आमचा हक्क आणि हिस्सा पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसी आरक्षणात आहे आणि तेच आरक्षण मान्य जरंगे जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही मागत आहोत आणि येणार लाखोंच्या संख्येने येणार आणि मुंबईवर मराठे धडकणार आमरण उपोषणला भेट देण्यासाठी या राज्यातल्या तमाम कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं मराठे वीस जानेवारीला पोहोचणार आहेत याची खबरदारी शासनानं घ्यावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट